FI प्रेस क्लब। हरे कृष्णा सगळ्यांना। भगवद गीता अध्ययनाचा आजचा आपला पाचवा दिवस, पाचवा अध्याय। अध्यायाचं नाव आहे कृष्ण भावना भावित क्रिया कर्मयोग। आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे प्रणाम मंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा आपला पाचवा अध्याय, अध्यायाचं नाव आहे कर्मयोग कृष्ण भावना भावित क्रिया। अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया, आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही साष्टांग वंदन करूया, नामानिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवत गीता शिकतो आहोत, आजचा आपला पाचवा अध्याय आहे, त्यांनाही साष्टांग वंदन करू आणि सर्व कृष्ण सेवकांना ज्यांच्यामुळे आपली हा भगवत गीतेचा जो क्लास आहे हा उत्तम पद्धतीने सुरू आहे, तर त्यांनाही वंदन करून आपण पुढे जाऊया। माताजी नेक्स्ट स्लाइड। आता आपण कालच्या अध्यायात काय शिकलो, कोणाला सांगायचं आहे कालच्या अध्यायात आपण काय शिकलो, अध्यायाचं नाव काय होतं, काय आठवतंय एका शब्दात एका वाक्यात काय शिकलो आपण काल, आठवतंय का काही? अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल। ओके नाही आठवते हरकत नाही। कालच्या अध्यायात आपण काय बघितलं की आपण कृष्णांबद्दल अतींद्रिय ज्ञान पाहिलं,
म्हणजे कृष्ण कोण आहेत, आणि भगवान श्री कृष्ण हे यांनी ही जी भगवद्गीता सांगितलेली आहे म्हणजे गीतेचा इतिहास, मग हे जे ज्ञान जे आहे ते केव्हापासून ह्या ब्रह्मांडामध्ये किंवा या भूतलावर वगैरे आपण म्हणू शकतो की हे केव्हापासून आलं, तर हे आपण कालच्या अध्यायात कुठेतरी पाहिलं. मग या सृष्टीचा निर्माण कसा झाला, मग आपण थोडासा भागवतम मधला संदर्भ घेतला आणि आपलं हे ब्रह्मांड ची निर्मिती कशी झाली, आणि मग त्या एका जीवाचा प्रवास कसा असतो, आपला तो कालावधी किती असतो, तर हे कुठेतरी आपण काल पाहिलं आणि आपण हळूहळू पुढच्या अध्यायांमध्ये सुद्धा बघणार आहोत. मग सर्व मार्गांचं ध्येय आणि वर्णाश्रम हे आपण काल पाहिलं, कर्मयोग पाहिला, मग कर्मकांडाचा जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतो किंवा भगवंताला स्मरून करतो तेव्हा त्या कर्मकांडाचा कर्मयोग होतो हे आपण कुठेतरी पाहिलं, आणि मग त्यागामुळे, त्याग म्हणजे काय, तर आपण जेव्हा कर्मफळाचा त्याग करतो, आसक्तींचा, प्रलोभनांचा, इंद्रिय विषयांचा त्याग करतो तेव्हा नक्कीच आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. आणि पारंपरिक ज्ञानाचा सारांश म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आध्यात्मिक गुरूंची आपल्याला किती निकड आहे किंवा आध्यात्मिक गुरु करणं गरजेचं आहे, आणि ते गुरु कसे असले पाहिजेत, तर ते परंपरेतून आलेले असले पाहिजेत, तर हे कुठेतरी आपण कालच्या अध्यायात पाहिलं. आजच्या अध्यायात बघणार आहोत, आजचा आपला 5वा अध्याय. आजच्या अध्यायामध्ये की संन्यास किंवा कर्मयोग, म्हणजे भगवंत एकीकडे अर्जुनाचा गोंधळ आहेच अजून, जसं आपला पण कुठेतरी असेल, तर जसं काल आपण संन्यास आणि कर्मयोग, मग कर्मयोग श्रेष्ठ का संन्यास श्रेष्ठ हे आपण आजच्या भागात बघणार आहोत. मग निष्काम कर्म काय, आणि मग ते बंधनातून आपल्याला कसं मुक्त करतं, आणि सर्वोच्च वर लक्ष केंद्रित करून मुक्ती हे आपल्याला कुठेतरी आज आपल्याला शांती सूत्र बघायचं आहे. आणि मग आपण पुढे बघणार आहोत माताजी, नेक्स्ट स्लाइड. हरे कृष्ण, नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट स्लाइड. मग आता अर्जुनाचा गोंधळ उडालेला आहे, मग तो काय उडालेला आहे हे आपण थोडक्यात बघूया. अर्जुन उवाच, संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशति, यत् श्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगतात आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करतात. आता तुम्ही कृपया मला निश्चितपणे सांगाल का की या दोघांपैकी कोणता अधिक फायदेशीर आहे. आता एकीकडे कर्माचा त्याग करायला सांगतात, म्हणजे आपल्याला काय सांगत आहे की तुम्ही संन्यास घ्या, संन्यासं कर्मणाम, म्हणजे संन्यास घ्यायला सांगतात, आणि दुसरं सांगत आहेत की कर्म करा असं सांगत आहेत. आणि मग ते कर्म कसं करा, तर ते भक्तीपूर्वक करा, भगवंताला अर्पण करा, आणि मग अशा कर्माची तुम्ही प्रशंसाही करताहेत, ते कसं श्रेष्ठ आहे हेही कुठेतरी सांगताहेत. मग या ज्या दोघांपैकी निश्चित श्रेष्ठ काय आहे, तर हे आपल्याला आता अर्जुनांचा उडालेला गोंधळ आहे, कुठेतरी तो आपलाही उडालेला आहे आणि हा प्रश्न विचारलेला आहे. माताजी, नेक्स्ट स्लाइड. आणि मग पुढे भगवद्गीतेमध्ये आपल्याला जे पुन्हा आपली जी भगवद्गीता आहे, हे ज्ञान जे आपल्याला भगवंत सांगता आहेत, पुन्हा आपले जे 5 प्रश्न जे आहेत अर्जुनांचे, की त्या अर्जुनाला वाटणारी करुणा, मग त्याच्यावर भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे. मग ज्ञान काय सांगितलं आहे, की आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. सगळ्यात पहिले आपली ओळख भगवंतांनी करून दिलेली आहे. मग आनंद नाही, मग आनंद का नाही, किंवा पापी प्रतिक्रिया, मग याच्यावर भगवंत सांगतात की कर्मकांड, तुला कर्म करणं गरजेचं आहे, म्हणजे तुला आनंद वाटेल, तुझं जे विहित कर्म जे आहे ते तुला करणं गरजेचं आहे, त्यामुळे तुला आनंद वाटेल. मग तुला ते त्या कर्माचं, त्या कर्माच्या बंधनात तू अडकणार नाही. तर का, जर ते तू बुद्धियोग, बुद्धियोग काय आहे, भक्तियोग आहे, म्हणजे जे भक्ती जे भक्तीपूर्वक जर कर्म केलं, भगवंताला अर्पण करून जर ते त्याला स्मरून जर ते कर्म केलं, तर त्या कर्माच्या बंधनात तू अडकणार नाहीस, पापी प्रतिक्रिया तुला लागणार नाही. आणि मग पारिवारिक परंपरा नष्ट होतील, मग त्याच्यावर भगवंत कर्मयोग हे भगवंतांनी सांगितलेलं आहे, की कर्मयोग हा कसा श्रेष्ठ आहे हे भगवंत सांगत आहेत, की आपल्याला संन्यास
घेण्यापेक्षा आपल्याला कर्म करणं गरजेचं आहे. कर्मयोग म्हणजे काय? आपल्याला फळाचा त्याग करायचा आहे, म्हणजे आपल्याला निष्काम कर्म करायचं आहे. आणि मग जेव्हा आपण कर्म जेव्हा निष्काम कर्म करतो, फळाचा त्याग न फळाचा त्याग करून आपण ते कर्म करतो, विहित कर्म करतो, ते कर्तव्य म्हणून करतो, तेव्हा त्या कर्मकांडाचा कर्मयोग होतो असं भगवंत सांगत आहेत. आणि मग पुढे आपल्याला म्हणत आहेत माताजी, नेक्स्ट स्लाइड. मग आता इथे भगवंतांना आता हा प्रश्न अर्जुनाला कसा पडला असेल, किंवा आपल्याला एकीकडे सांगतात परंतु जो म्हणजे आपण तिसऱ्या अध्यायात पाहिला होतो, परंतु जो अज्ञातच रममाण झाला आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे आणि जो केवळ अज्ञातच तृप्त असतो, पूर्ण तृप्त असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नसते. आत्मसाक्षात्कार झालेल्या मनुष्याला त्याचे विहित कर्तव्य पार पडण्याचा कोणताही हेतू नसतो, किंवा असे कार्य न करण्याचे कोणतेही कारण नसते. तसेच त्याला इतर सजीवांवर अवलंबून राहण्याची गरजही नसते. मग आता अर्जुनाचा हा गोंधळ का उडाला? कारण की एकीकडे कर्मयोग सांगत आहे तो श्रेष्ठ आहे सांगत आहेत, पण मग दुसरीकडे असे सांगत आहेत की ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्याला तर तो कुठल्याही विहित कर्तव्य कर्माची त्याला गरज नाही आहे, तो त्याच्यात अडकतही नाही, त्या कर्मबंधनात तो अडकतही नाही असं भगवंत असं इथे सांगत आहेत. आणि म्हणून हा अर्जुनाचा उडालेला गोंधळ आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. चौथ्या अध्यायात सांगत आहेत की हे परंतप, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंतत हे पार्थ, सर्व कर्म यज्ञाचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. मग तुम्ही कुठलाही यज्ञ करा, तुम्ही द्रव्य यज्ञ करा, तुम्ही दानादी कर्म करा, पण त्याच्याही पेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. आणि म्हणजे तुम्ही कुठल्याही तुम्ही ज्ञान घ्या, तुम्ही ध्यान करा, तुम्ही कर्म करा, पण ह्या सगळ्याचं पर्यावसान म्हणजे आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते, म्हणजे त्या भगवंताचा आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. हे जे म्हणजे तुम्ही काहीही केलं, कुठल्याही गोष्टीने सुरुवात केली तरी शेवटी तुम्हाला भगवंताच्या त्या दिव्य आत्मसाक्षात्कार होतो असं इथे भगवंत सांगत आहेत. आणि म्हणून अज्ञानामुळे, माताजी नेक्स्ट स्लाइड. आणि म्हणून अज्ञानामुळे तुमच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकांचे ज्ञानाच्या शस्त्राने नाश केले पाहिजे. हे भरत, योगाने सज्ज होऊन उभे राहा आणि लढा. माताजी नेक्स्ट स्लाइड. हरे कृष्ण माताजी. आणि म्हणून जेव्हा इथे भगवंत सांगतात की अज्ञानामुळे, मग आपण हे जे अज्ञानामध्ये आहोत, किंवा अर्जुन इथे कुठेतरी अज्ञानामध्ये आहे. नाही, पुढचीच स्लाइड बघायची, हा त्याच्या मागची माताजी. हाँ, आणि म्हणून तुम्ही इथे अर्जुनाला सांगता आहे की अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळे त्या कुठेतरी अर्जुनाला हे प्रश्न तयार झालेले आहेत, जे बुद्धीमधले बुद्धीला असंख्य शाखा फुटलेल्या आहेत. आणि म्हणून याला ह्या अज्ञानाला ज्ञानरूपी शस्त्राने नाश केले पाहिजे. आणि म्हणून भगवंत सांगतायत की उठ, उभा राहा आणि युद्धासाठी सज्ज हो. आणि मग पुढे अर्जुनाचा गैरसमज काय झाला आहे आपण थोडक्यात जे काही पाहिलं ते माताजी नेक्स्ट स्लाइड दाखवा. की त्याच्यामध्ये की आता भगवंत आपल्याला काय काय आतापर्यंत सांगितलं की आपण पाहिलं तर कोरड्या मानसिक अनुमानापेक्षा भक्ती सेवा ही उत्तम, म्हणजे आपण भक्ती सेवा उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, म्हणजे भक्तियुक्त कर्मयुक्त श्रेष्ठ आहे. दुसऱ्या अध्यायात आपण पाहिलं की कृष्णाचं वर्णन केलेलं, म्हणजे आपण कृष्णाने म्हणजे भगवंतांनी आपल्याला आत्म्याचे ज्ञान दिलेलं आहे की आपण कोण आहोत. मग दुसरीकडे विहित कर्म स्पष्ट केलेलं आहे की विहित कर्म काय आहे आणि ते आपण का केले पाहिजे. मग तिसरीकडे सांगताय की फलदायी क्रियाकलापांमुळे आत्म्याचे अडक, म्हणजे जेव्हा आपण कर्मबंधन आठवत असेल तर आपण जेव्हा कर्म फळ सकाम कर्म करतो, मग सकाम कर्म हे आपल्याला बंधनात अडकवते. आणि म्हणून फलदायी क्रियाकलापांमुळे आपल्याला, आणि मग त्याचा परिणाम काय होतो की आपण पुन्हा जन्म घेतो, पुन्हा मृत्यू जन्म मृत्यू ह्या विख्यात आपण अडकतो. मग भक्ती सेवेद्वारे कर्मफळातून मुक्तीची प्रक्रिया स्पष्ट करतात. मग भगवंत सांगतायत की तुम्ही जर भक्ती सेवेद्वारे, म्हणजे तुम्ही जर अकर्म केलं
तर नक्कीच तुम्हाला क्रमशः तुम्हाला मुक्ती मिळेल. मुक्ती मिळेल म्हणजे काय, तुम्ही वैकुंठ लोकामध्ये किंवा भगवत नामामध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि मग पुढे म्हणत आहेत की ज्ञानातील व्यक्तींसाठी कोणतेही कर्तव्य नाही हे स्पष्ट केले आहे. म्हणजे तिसऱ्या अध्यायात भगवंत सांगतायत की जे ज्ञानी आहेत किंवा ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्यांच्यासाठी कर्म कुठलंही विहित कर्म किंवा ते कर्तव्य म्हणून नाही, त्यांनी केलं केलं नाही केलं नाही केलं तरी, कारण की ते भगवंताच्या भक्तीमध्ये त्या निस्सीम भक्तीमध्ये ते इतके गुंग झालेले आहेत की हे कर्म करणं किंवा कर्मयोग हे त्याच्या पेक्षाही त्याच्या पुढचा टप्पा गाठलेला आहे, त्याची पुढची पायरी गाठलेली आहे. म्हणून त्यांच्यासाठी हे कर्तव्य नाही केले किंवा केले नाही केले तरी सारखेच आहे. मग आपण चौथ्या अध्यायात काय पाहिलं की सर्व यज्ञांचा जो शेवट जो आहे त्याचा शेवट काय आहे की दिव्य ज्ञानामध्ये पर्यावसन होतो. म्हणजे काय की कुठलाही आपण तुम्ही ज्ञान घ्या, ध्यान करा, काही करा, शेवटी काय तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो म्हणजे तुम्हाला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. आणि मग चौथ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवंतांना पुन्हा अर्जुनाला सांगताहेत की अर्जुना उठ आणि युद्धासाठी तयार हो. संध्या आणि मग त्याच्यामध्ये काम करायला म्हणजे सांगता आहेत की कर्म करायला सांगता आहेत. आणि मग आता ह्या संन्यास की कर्म याच्यामध्ये अर्जुन भगवंत आता त्यांची शंका दूर करता आहेत. श्री भगवान वाच संन्यासा कर्मयोगश्च निःश्रेयस करा भव तयोस्तु कर्म कन्यास कर्म संन्यासा कर्मयोगे विशिष्यते. माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा माताजी. आणि मग त्याच्यावर भगवंत सांगतात की परमात्म्याने उत्तर दिले आहे, कर्माचा त्याग आणि भक्ती हे दोन्ही मुक्तीसाठी चांगले आहेत, परंतु ह्या दोघांपैकी भक्ती सेवेतील कर्म कार्यकर्म त्यागापेक्षा श्रेष्ठ आहे. मग आता कर्म म्हणजे दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, तुम्ही कर्माचा त्याग करा म्हणजे तुम्ही संन्यास घ्या किंवा भक्ती करा म्हणजे हे दोन्ही तुम्हाला शेवटी काय आहे, आपला गोल काय आहे की आपल्याला भगवत धामामध्ये जायचं आहे, आपल्याला अकर्म करायचं आहे, अकर्माचा बॅलन्स वाढवायचा आहे आपल्याला, त्यामुळे आपल्या आणि आपल्याला शर्ते शेवटी आपल्याला भगवत धामामध्ये जायचं आहे. म्हणजे मुक्तीसाठी कर्माचा त्याग म्हणजे संन्यास घ्या किंवा भक्ती ह्या दोन्ही चांगल्या आहेत, पण त्या दोघांमध्ये जर आपण याच्यातलं श्रेष्ठ कुठलं जर सांगितलं तर दोघांपैकी भक्तियुक्त कर्म किंवा भक्ती सेवेतील कार्य कर्म हे त्या संन्यास घेण्यापेक्षा किंवा कुठल्याही त्याग करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे असंही भगवंत सांगत आहेत. आणि मग इथे आपल्याला एक छोटीशी गोष्ट बघायची आहे आजच्या अध्यायात. माताजी नेक्स्ट स्लाइड. ही नृगराजाची गोष्ट आहे, ही चैतन्य चरितामृत मधून आपण घेतलेली आहे. की नृगराजा जो असतो म्हणजे नृगराजा हा तो भगवंतां खूप उत्तम असा गुणी असा राजा असतो, गुणवान असा राजा असतो आणि प्रजेसाठी तो हवं ते करण्यास तयार असतो. आणि मग ती त्या प्रजेसाठी मग तो भरपूर नानादी कर्म करेल किंवा खूप काय 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 प्रजेसाठी करतो की माझी प्रजा आनंदी राहावी, माझं राज्य सुखात राहावं यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. मग एकदा काय होतं की असंच ते दान करणं यज्ञ त्यांनी केला, दान करायला केलं आणि मग काय होतं की त्यांनी असंच एका त्या ठरवलेलं असतं की आपण प्रत्येक ब्राह्मणाला 10,000 गायी द्यायच्या, त्या गायी नाही द्यायच्या तर त्या गायींना संपूर्ण उंची वस्त्र दाग दागिने वगैरे असं सगळं परिधान करून त्या गायींचं आपण दान करायचं. म्हणजे तो जो काही त्यांनी यज्ञ आरंभलेला असतो प्रजेच्या सुखासाठी. आणि मग काय होतं ते एक एक पहिले ब्राह्मण येतात त्यांना त्या 10,000 गायी दान करतात, तो ब्राह्मण तिकडनं निघून जातो. मग दुसरे ब्राह्मण येतात त्यांच्या 10,000 गायींसाठी, पण ज्या पहिल्या ब्राह्मणांना 10,000 गायी दिलेल्या असतात त्यातली एक गाय परत त्या कळपात कळपाला सोडून पळत पळत येते आणि परत राजाकडे. मग या राजाच्या दुसऱ्या कळपाच्या गायींमध्ये ती मिसळून जाते. मग तो जो ब्राह्मण असतो तो घेऊन चाललेला असतो त्याच्या हे लक्षात येतं. मग तो धावत 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 इकडे येतो आणि राजांना सांगतो की माझी एक गाय ना पळून पळत आलेली आहे आणि ती ह्या गायींमध्ये मिसळलेली आहे, तर मला माझी गाय परत हवी आहे.
आणि जोपर्यंत ती गाय परत येते आणि तो ब्राह्मण तिच्या मागे धावत येतो तोपर्यंत इथे राजांनी काय केलेलं असतं की दुसऱ्या ब्राह्मणाला 10,000 गाई ते जे काही आपण संकल्प सोडतो त्याचा संकल्प सोडून त्या दुसऱ्या 10,000 गाई दान केलेलं असतं. आणि नेमकं त्या दुसऱ्या 10,000 गायींमध्ये ही जी पळून आलेली गाय असते ती सुद्धा समाविष्ट होते. मग काय होतं की आता राजा पुढे प्रश्न उभारतो की अरेच्चा की माझ्याकडनं चुकून एक गाय दोन ब्राह्मणांना दिली गेली, कारण की गाय गायसारखी असते ना, थोडीच आपण तिला ओळखतो की किंवा त्यामुळे ती त्या कळपामध्ये आणि 10,000 गाय त्याच्यामध्ये ती मिसळून गेली. मग हा झालेला प्रकार समजल्यावर ते म्हणतात की त्या दोन पहिल्या ब्राह्मणांकडे जातात आणि सांगतात की असं ना ऍक्च्युली असं असं झालेलं आहे की ती गाय जी जरी कळपातून पळून आली आणि ती ह्या गायींमध्ये समाविष्ट झाली आणि त्यामुळे आम्ही ओळखू शकलो नाही, तर मी तुम्हाला त्या गाई बदल्यात तुम्हाला दुसरी गाय देतो किंवा दुसऱ्या मी 1 लक्ष गाई देतो. तर ब्राह्मण तिथे अडून बसतात ना, हे तुम्ही मला दान केलेलं आहे, संकल्प सोडून केलेला आहे, तर तुम्ही मला घेतलेलं दान तुम्ही परत करू शकत नाही आणि परत घेऊ शकत नाही. तुम्ही एकदा दान केलं म्हणजे ब्राह्मणाला दान केलेलं गोष्ट परत घेऊ शकत नाही आणि परत तेच दान तुम्ही पुन्हा दुसऱ्याला करू शकत नाही. मग ते म्हणतात पण आता हे चुकून झालेलं आहे, राजा म्हणतात. पण त्या म्हणे नाही, मला माझी गाय परत हवी. मग ते ज्या दुसरे ब्राह्मण असतात त्यांच्याकडे राजा जातात, ते पण तेच म्हणतात की तुम्ही मला एकदा दान केलेलं आहे, ब्राह्मणाला दान केलेली वस्तू परत मिळत नाही, त्याचं तुम्हाला पाप कर्म लागेल. आता मग ब्राह्मणा पुढे राजा पुढे प्रश्न करतो की काय करायचं. दोन्ही ब्राह्मणांना सांगतायत की तुम्ही 1 लाख गाई घ्या, त्या गाईचं तुम्ही सोडून द्या. पण नाही, दोन्ही ब्राह्मण ऐकायला तयार नाही. जो तो माझा गाय तुम्ही दान केलेली आहे तर मी माझे जे दान आहे ते इप्सित दान मी घेणार आणि निघणार. आणि मग ह्या अशा मध्ये काय होतं की तो राजा कुठल्या तरी एका ब्राह्मणाला असंतुष्ट करतो, त्यामुळे तो ब्राह्मण राजाला शाप देतो. आणि मग असंच ते नंतर निघून जातात आणि मग अशीच वर्ष लोटतात हे होतात आणि मग शेवटी राजा होतो तो वृद्ध होतो आणि त्याचं मरण मृत्यू होतो. मग ह्या नृगुराजाचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्याला यमदूत येतात तेव्हा यमदूत खूप खुश होतात की अरे वा, ह्याचे ते पुण्यकर्म एवढे आहेत, या राजाचे सगळे उत्तम कर्म आहेत, सगळे खूप छान आहेत, पण एकच असं त्यांचा पाप कर्म आहे, एकच त्यांचं विकर्म आहे. मग ते त्या नृगराजाला विचारतात की तुम्हाला पहिलं काय भोगायचं आहे, सुख उपभोगायचं आहे का तुमचं एक जे पाप कर्म आहे तर तुम्हाला ते भोगायचं आहे. तर ते म्हणतात की मला आधी माझं जे पाप कर्म जे आहे ते भोगायचं आहे. आणि म्हणून मग काय होतं की त्यांना पुढचा जन्म मिळतो तो सरड्याचा मिळतो. आणि मग ते एका जंगलात ना तो सरडा जात असताना जातो जातो आणि मग ते एका विहिरीमध्ये तो सरडा पडतो. तर मग त्या सरड्या तो वर येण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्या विहिरीतनं तो काही बाहेर पडत नाही आणि असे 1 नाही 2 नाही जवळजवळ 1,000 वर्ष तो सरडा तिथेच त्या विहिरीमध्ये की वर येण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग 1,000 वर्षांनंतर जेव्हा त्याच जंगलामध्ये कृष्ण जे असतात त्यांच्या मुलांना घेऊन त्या जंगलामध्ये येतात विहारायला, त्यांच्या राण्या त्यांचे मुलं हे सगळ्यांना घेऊन येतात. आणि मग ते मुलं जे त्यांचे जे मुलं जे असतात ते खेळत खेळत त्या विहिरीपाशी येतात आणि ते बघतात की इथे हा जो सरडा जो आहे खूप प्रयत्न करतो आहे वर येण्यासाठी पण काही केलं त्याला वर येण्या येताच येत नाही. मग हा जो वृत्त हे जे सगळं बघतात आणि मग ते त्या कृष्णांना जाऊन सांगतात की ह्या राजाला आपण ह्या सरड्याला आपण मदत केली पाहिजे की तो खूप प्रयत्न करतो आहे. आणि मग जेव्हा कृष्ण तिथे येतात त्या विहिरीपाशी आणि मग ते त्या सरड्याला आपल्या डाव्या हाताने बाहेर काढतात आणि जेव्हा भगवान श्री कृष्णांचा त्या सरड्याला स्पर्श होतो तेव्हा त्या भगवान त्या सरड्याला त्याचा मागच्या जन्म सगळं आठवतं की मी एक मागच्या जन्मी नृगराजा होतो आणि माझ्याकडनं असं असं झालं होतं आणि म्हणून मला ह्या सरड्याचा जन्म मिळाला. आणि मग तिथे त्या नृग तो राजा पुन्हा त्या भगवंताच्या म्हणजे समोर भगवान श्री कृष्णांच्या समोर पुन्हा तिथे ते उपस्थित होतात. त्या सरडा हा त्या पुन्हा मृगराजाचं रूप घेतो आणि मग तिथे ते भगवंतांची माफी मागतात आणि ते सांगतात की मला माझी चूक कळली की मी सगळं केलं, मी दान केलं, मी सगळं उत्तम असं कार्य केलं पण ते कशासाठी केलं, माझं राज्य सुखी राहावं, माझ्या प्रजेसाठी केलं.
आणि मग त्या ह्या सगळ्यामध्ये काय होतं की तिथे कुठेही भगवंत नव्हते, भगवान श्रीकृष्ण नव्हते, त्यांना स्मरून नव्हतं. कुठेतरी माझं राज्य, माझी प्रजा, त्यांचं सुख आणि ह्या सगळ्यामध्ये भगवंत नव्हते. किंवा हे कर्म, मी हे राजा जरी मी उत्तम कर्म करत असलं की मी कुठलंही कर्म करत असलो तरी ते भगवंताला स्मरून नव्हतं. आणि म्हणून त्यांना त्या जरी त्यांनी यज्ञ केला, उत्तम असा यज्ञ केला, खूप दान केलं, पण त्या ते दान करताना त्याचा भोवती जो दोष जो होता तो त्यांना लागला. म्हणजे ते कर्म बंधनामध्ये अडकले आणि म्हणून त्यांना ह्या तो ते पाप कर्म जे आहे ते त्यांना ते भोगण्यासाठी त्यांना जवळजवळ 1000 वर्ष त्यांना हे करावं लागलं. आणि मग जेव्हा भगवंतांनी त्यांना स्पर्श केला तेव्हा त्यांचा उद्धार झाला. आणि अशा प्रकारे म्हणजे इथे त्यांना त्यांची चूक समजली, त्यांनी भगवंतांची माफी सुद्धा मागितली की आपल्याला कुठलंही कर्म करताना आपण जर भगवंताला स्मरून नाही केलं त्यांना, म्हणजे ते कर्म जर भक्तियुक्त कर्म नसेल तर त्या कर्माचा आपण कर्मबंधनात तर अडकतोच, पण त्या कर्माभोवती जो असलेला दोष जो असतो तो दोष सुद्धा आपल्यामध्ये संक्रमित होतो किंवा आपल्याला तो लागतो. आणि मग पुढे भगवंत सांगत आहेत, माताजी नेक्स्ट स्लाइड. आता इथे त्यागाची योग्य समज असं आता आपल्याला बघायचं आहे की आपण म्हणतो की त्याग केला पाहिजे, त्याग, पण मग त्याग केला पाहिजे म्हणजे नेमकं काय त्याग करायचा, कुठल्या गोष्टीचा त्याग करायचा हे पण कळलं पाहिजे की नाही. आणि मग त्याच्यावर भगवंत सांगत आहेत, प्रपंचिकताय बुद्ध्या हरी संबंधी वस्तुना मुमुक्षुभी परित्यगो वैराग्यम पालगु गच्छते. मोक्ष प्राप्तीसाठी असुसलेले लोक जेव्हा परमात्म्याशी संबंधित गोष्टींचा त्याग करतात व असे मानतात की त्या गोष्टी भौतिक आहेत तेव्हा त्यांचा त्याग अपूर्ण असतो असे म्हणतात. त्यागाची समज असणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आता मला सांगा की आपण जवळजवळ आपला रोजचा आपल्या बराचसा वेळ असतो तो आपण एकतर आपल्या समोर कम्प्युटर असतो, लॅपटॉप असतो किंवा मोबाईल असतो, बरोबर. मग आता मला सांगा की मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप किंवा काही असं कुठलंही, तर हे मला सांगा की हे भौतिक आहे म्हणजे हे याचा आपण त्याग केला पाहिजे का, काय वाटतं तुम्हाला? अनम्यूट करून सांगा मला. हरे कृष्ण. हरे कृष्णा, काय वाटतंय तुम्हाला? काय असलं पाहिजे? आपण हे लॅपटॉप, कम्प्युटर, काही पण तुमच्या डोक्यात चुकतं, चुकलं तरी चालेल, उत्तर बरोबर असलं तरी चालेल, काहीतरी असेल की नाही तुमच्या याच्यामध्ये डोक्यामध्ये उत्तर. हरे कृष्ण. ओके. एकालाही नाही काही हे भौतिक गोष्ट आहे का अध्यात्म? तुम्हाला प्रश्न समजला का? हरे कृष्ण. ओके. तर माझा प्रश्न असा होता की आपल्याकडे आपल्या हातात जे मोबाईल आहे, कम्प्युटर आहे किंवा लॅपटॉप आहे तर हे भौतिक आहे, याचा आपण त्याग केला पाहिजे का नाही केला पाहिजे? तर याचं उत्तर खूप सोपं आहे, एक तर हो असेल किंवा नाही असेल. काय तुमच्या मनात विचार आहे? केला पाहिजे. अच्छा, त्याचा त्याग केला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. ओके, अजून कोणाला काही वाटतंय?
ठीक आहे. आता माताजीने सांगितलं की त्याचा आपण त्याग केला पाहिजे. आता इथे मला उत्तर आलेलं आहे, गरजेनुसार आपण वापर केला पाहिजे. म्हणजे आता आपण, आता मला सांगा की तुम्ही ही जी भगवद्गीता शिकता आहात किंवा आज आपला हा 36वी बॅच आहे आणि एकाच नाही तर अनेक भाषांमध्ये आहे. मग कोणीतरी मोबाईल वर शिकता आहे, कोणीतरी लॅपटॉप वर शिकता आहे, कोणीतरी कम्प्युटर वर शिकता आहे. मग आता मला सांगा की मग आपण ह्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे का? नाही की नाही? नाही म्हणजे काय नाही? म्हणजे काय की आपण ती गोष्ट, कुठलीही गोष्ट, मग ती आपण कशासाठी वापरतो आहोत. आणि मग इथे आपल्यासाठी हा, आपल्याला अच्छा आपला हा जो श्लोक आहे की याच्यामध्ये भगवंतांनी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग एक आहे फलगु वैराग्य आणि एक आहे युक्त वैराग्य. मग फलगु वैराग्य म्हणजे काय? की तुम्हाला सर्व कर्मांचा त्याग करायचा आहे, तुम्हाला कुठेतरी वनसंन्यास घ्यायचा आहे, वानप्रस्थाश्रम करायचा आहे, संन्यासाश्रम स्वीकारायचा आहे वगैरे. तुम्हाला ह्या म्हणजे सगळ्या आपल्या कर्माचा तुम्हाला त्याग करायचा आहे. कुठेतरी हिमालयात जायचं आहे आणि नामजप करायचा आहे वगैरे. तर हे एक आहे. आणि दुसरं आहे की तुम्हाला तुमच्याच, तुम्हाला प्रपंच करायचा आहे आणि प्रपंचात राहून भगवंताची भक्ती करायची आहे, नामजप करायचा आहे, कृष्णाची सेवा करायची आहे आणि मोक्ष गाठायचा आहे हळूहळू. तर मला सांगा की याच्यातलं तुम्हाला काय वाटतं की कुठलं श्रेष्ठ आहे, पहिलं की पहिला की दुसरं? हरे कृष्ण. नाही? ओके. मग आपल्याला पलगु वैराग्य जे आहे, पलगु वैराग्य मध्ये काय, आपल्याला सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आहे. पण जे युक्त वैराग्य आहे की युक्त वैराग्यामध्ये आपल्याला प्रपंच करता करता आपल्याला परमार्थ साधायचा आहे. आणि म्हणून भगवंत सांगतात की ते युक्त वैराग्य जे आहे म्हणजे आपल्याला त्यागाची समज असणं खूप गरजेचं आहे. की त्याग म्हणजे काय? की आपल्याला कर्मफळाचा त्याग करून आपल्याला आपलं रोजचं विहित कर्म करणं गरजेचं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून युक्त वैराग्य हे फलगु वैराग्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं भगवंत सांगत आहे. आणि मग पुढे म्हणत आहे कर्मयोग की कर्म संन्यास. नेय अस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही किंवा त्याच्या फळाची इच्छाही करत नाही तो सदैव संन्यासी समजला जातो. हे पराक्रमी अर्जुना, सर्व द्वैतांपासून मुक्त झालेला असा मनुष्य भौतिक बंधनांवर सहज विजय मिळवून पूर्णपणे मुक्त होतो. मग आता इथे काय सांगत आहेत भगवंत की आपल्याला आपलं जे काही कर्म आहे, मग माझं हे कर्म श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे याचा विचार नाही करायचा आहे. मला भगवंता साठी करायचं आहे, माझं नियोजनाच्या साठी झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठं कोणाचाही द्वेष न करता, फळाची इच्छा न करता सदैव आपण म्हणजे कर्म करायचं, पण कर्म फळाचा त्याग करायचा. म्हणजे आपल्याला कर्म संन्यास असं म्हणतात की जेव्हा आपण निष्काम कर्म किंवा कर्म संन्यास असं म्हणतात. आणि कर्म संन्यास हा श्रेष्ठ आहे असं म्हणतात की जेव्हा जो आपल्याला, म्हणून आपण द्वैतांपासून, मग द्वैत काय आहे की कोणीतरी कृष्ण वेगळा आहे आणि मी कोणीतरी वेगळा आहे, ही जी भावना जी आहे ही जेव्हा संपुष्टात येते किंवा आपल्यापासून जेव्हा आपल्याला मुक्ती मिळते तेव्हा निश्चितच आपण अध्यात्माची म्हणा किंवा भक्ती मार्गावरचे आपण हळूहळू पुढच्या टप्प्यावर जातो किंवा हळूहळू पुढच्या पायरीवर जातो असं भगवंत सांगत आहेत. आणि म्हणून इथे सांगत आहेत की परिणामांचा त्याग करा, कृतीचा नाही. म्हणजे तुम्हाला कृती करायची आहे, म्हणजे आपल्याला युक्त वैराग्यामध्ये राहायचं आहे, सर्व करायचं आहे, पण त्याचा परिणाम जो आहे की म्हणजे प्रोसेस इज इम्पॉर्टंट अँड नॉट रिझल्ट, हे कुठेतरी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. माताजी नेक्स्ट स्लाइड. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी नेक्स्ट स्लाइड.
आता इथं आहे का आपल्याला हरिदास ठाकूर जे आहे त्यांची एक कथा आहे, ती एक सांगते की हरिदास ठाकूर जे असतात ते मूळतः मुस्लिम असतात, जन्माने ते मुस्लिम असतात म्हणजे काझी असतात, आणि पण तरी ते खूप असे श्रेष्ठ असे कृष्ण भक्त असतात. दिवसातून 3 लाख वेळा नामजप करायचा असा हा त्यांचा संकल्प असतो, आणि त्यामुळे त्या संकल्पाने त्यांना चैतन्य महाप्रभूंनी नामचार्य सुद्धा असं नाव ठेवलेलं होतं, आणि त्यामुळे ते हा त्यांचा संकल्प ते सचोटीने पार पडत असेल. आणि मग काय होतं, ते काझी असल्यामुळे कसं झालं की मुस्लिम असल्यामुळे त्या गावचा किंवा त्या खेड्यामध्ये ज्या इथे राहत होते ते, तर तो जो काझी जो होता की तो त्या हरिदास ठाकूर यांना तो खूप त्यांना त्या आवडायचं नाही, किंवा त्याच्यावर की याला आपण हा कसलं कृष्णा भक्ती करतो आहे, आणि त्यामुळे याची भक्ती आपण कुठेतरी आपण याच्यामध्ये मोडता घातला पाहिजे किंवा काय, अशा विचारांनी ते विचार करू लागतात की आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे. मग त्यांच्या डोक्यात एक कल्पना सुचते की आपल्या इथे जी वेशा आपल्या त्यांना एक वेशास्त्री जी आहे तिला आपण त्यांच्या भक्ती किंवा नामजपाचा भंग करण्यासाठी पाठवू, आणि मग ते एका त्या वेशास्त्रीला तिकडे पाठवतात. मग ती एके दिवशी संध्याकाळी तिथे येते, ती बघते तर हरिदास ठाकूर आपलं नामजप करत असतात, आणि मग नामजप करता करता मग ते तिथे येतात, आणि मग ती तिथेच बसलेली असते, आणि म्हणते त्यांना विचारते की मला तुमच्याशी बोलायचं आहे, तर ते म्हणाले की माझा आजचा जो संकल्प जो आहे तो पूर्ण झालेला नाही आहे, तो झाला की आपण बोलू. मग तिथवर तुम्ही तिथे वरांड्यात बसा. मग तिथे त्या वरांड्यात बसते. मग संध्याकाळची रात्र होते, रात्रीच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ होते, आणि तरीही त्या यांचा नामजप मग दुसऱ्या दिवशीचा संकल्प सुरू होतो. मग ती सकाळी परत जाते, पुन्हा संध्याकाळी येते, पुन्हा तेच, तिसरा दिवस उगवतो पुन्हा तेच की हे आपलं काहीतरी नामजप करता आहे आणि माझ्याकडे बघत सुद्धा नाही आहे, ती उंची वस्त्र परिधान करून आलेली आहे, दागदागिने घालून आलेली आहे वगैरे सगळं, आणि मग तिच्याकडनं काही ते राहावे ना. मग चौथ्या दिवशी सकाळी ती त्यांना विचारते की तुम्ही नेमकं काय करता आहे, की तुम्हाला माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही, किती लोक माझ्याकडे आहे असे लाईन लावून उभे असतात, आणि मी स्वतःहून तुमच्याकडे आलेली आहे तर तुम्हाला माझ्याकडे बघायला सुद्धा वेळ नाही. तेव्हा हरिदास ठाकूर म्हणतात की मला ह्याच उत्तराची अपेक्षा होती, ह्याच प्रश्नाची अपेक्षा होती, पण तुम्हाला याचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील, तरच मी सांगेल. मग ती ना वैशास्त्री जी असते ती म्हणाले ठीक आहे तुम्ही मला सांगा मला उत्तर हवं आहे की नेमका आनंद कशात आहे, तुम्हाला एवढं छान तुम्हाला असं वाटतं आहे तर नेमका आहे. तर ते सांगतात की तुम्ही आधी तुमच्या ह्या सगळ्या उंची वस्त्रांचा उंची दागदागिन्यांचा तुम्हाला त्याग करायचा आहे, आणि हे तुम्ही सगळ्यांना ते दान करून टाका, तुमच्या केस जे आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला त्याग करायचा आहे, तर तुम्हाला आणि मग त्याग आणि मग तुम्हाला भगवं वस्त्र घालून तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल, तर मी तुम्हाला सांगेल. ती वैश्यस्त्री घरी जाते, त्या सगळ्या तिचे वस्तू दागदागिने जे काय असतील ते सगळ्यांना दान करते, आणि तिचे केस जे असतात ते सुद्धा ती कर्तन करून येते, आणि भगवा वस्त्र घालून ती हरिदास ठाकूर यांच्या समोर उभी राहते. म्हणतात की आत्ता मला सांगा की काय तुम्हाला कशात नेमका आनंद आहे, तर ते तिचा एक तुळशी माळ देतात, ते सांगतात की तुला 16 अक्षरी महामंत्र जो आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आणि हा महामंत्र जो आहे याचा जप करायचा आहे, आणि मग त्या तुळशी पाशी तुम्ही बसा आणि तुम्ही तो महामंत्राचा जप सुरू करा. आणि असं करत करत ते मग ती जी वैशास्त्री असते ती नामजपाला सुरुवात करते, आणि त्याच्यातनं हळूहळू तिला इतका आनंद मिळू लागतो इतका की ती वैशास्त्रीची वैष्णवी होते, आणि अनेक लोक तिला अनेक भक्तगण तिच्याकडे येतात तिच्या आणि वैष्णवीला त्या नमस्कार करायला येतात किंवा आणि काही दिवसांनी ते हरिदास ठाकूर जेव्हा तिला सांगतात तिकडनं ते निघून जातात, आणि मग ती जी कुटी असते किंवा काय असते की ती त्या वैष्णवीच्या नावानेच तिथे ओळखली जाते, आणि त्यामुळे इथे आपल्याला इथे सांगतायत की आपल्याला आपण काय कर्म करतो किंवा आपण कोणासोबत आहोत त्यापेक्षा आपल्याला लव मात्र साधू संघ म्हणजे आपल्याला एक लव मात्र म्हणजे काय की आपल्याला पापणी हले
म्हणजे लव मात्र म्हणजे आपली जी पापणी मिटते असा इतको कालावधी केवढा असतो, तेवढा जरी आपल्याला साधू संतांचा आपल्याला संघ मिळाला तरीही आपण आपलं जे जीवन जे असतं किंवा आपल्या मध्ये आपल्या खूप मोठा आमूलाग्र बदल होऊ शकतो असं ह्या गोष्टीतून आपल्याला समजतं. माताजी नेक्स्ट स्लाइड. हरे कृष्णा माताजी नेक्स्ट स्लाइड. हाँ मग आता इथे आपल्याला सांगता आहेत की म्हणजे आपल्याला संन्यास कर्म संन्यास हो की नाही, मग कर्म संन्यासासाठी इथे भगवंत सांगता आहेत एक उत्तम उदाहरण दिलेलं आहे. ब्रह्मणाध्याय कर्माणि संगत त्यक्त्वा करोति या लिप्यतेन स पापेन पद्मपत्र विभाव पद्मपत्र निभावसा. जो मनुष्य आसक्ती शिवाय आपले कर्तव्य करतो परमात्म्याला समर्पण करतो त्याच्यावर पापकर्माचा प्रभाव पडत नाही, जसे कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही. आता मला सांगा की कमळाचं जे पान असतं किंवा कमळाचं फूल आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे ते कुठेतरी पाण्यावर किंवा चिखलामध्ये उमलतं. मग मला सांगा की त्या कमळाचं फूल जेव्हा आपण बाहेर काढतो किंवा ते पान जर आपण काढलं तर त्याला काही चिखल विखल लागलेला असतो का? नाही, ते तेवढंच स्वच्छ सुंदर नितळ असं फूल असतं की नाही कमळाचं. त्याचप्रमाणे मग इथे भगवंत तेच उदाहरण देत आहेत की आपल्याला कर्म करायचं, आपल्याला ह्या भौतिक जगामध्ये राहूनच जसं कमळ चिखलामध्ये आहे तरी सुद्धा त्याचा जो नितळ सौंदर्य आहे त्याला कुठल्याही त्या चिखलाचा स्पर्श होत नाही, तसंच आपल्याला आपण या ब्रह्मांडामध्ये आहोत, या भौतिक सृष्टीमध्ये आहोत, या प्रकृतीमध्ये आहोत, पण आपल्याला त्या भौतिक प्रकृतीचे जे 3 गुण जे आहेत किंवा भौतिक प्रकृतीचे जे आसक्ती जे प्रलोभन जे बंधन जे आहेत त्याच्या आपल्याला स्पर्शही होता कामा नाही असं इथे भगवंत सांगता आहे. त्या कर्माचा आपल्याला प्रभावही पडता कामा नाही किंवा त्या आसक्तींचा प्रभावही पडता कामा नाही, जसं कमळाला त्या चिखलाचा कुठलाही स्पर्श किंवा पाण्याचा होत नाही त्याप्रमाणे. आणि मग पुढे भगवंत हरे कृष्णा माताजी नेक्स्ट स्लाइड. हरे कृष्णा. नेक्स्ट स्लाइड. क्लिक करा ना माताजी. आता इथे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की जसे प्रभुपादांचं उदाहरण दिलेलं आहे, प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले होते पहिल्यांदा तेव्हा ते हिप्पीज जे आहेत त्यांच्या सोबत राहत होते. मग त्यांचं जे काही वागणं होतं, त्यांचं जे काही वर्तणूक होती किंवा काय, तर त्याचा कुठलाही प्रभाव भगवान प्रभुपाद यांच्यावर पडला नाही. आणि ह्याच प्रमाणे आपल्याला जसं जसं आपणाला आता जे भगवंतांनी कमळाचं उदाहरण दिलं, आपल्याला त्याचप्रमाणे कुठल्याही प्रलोभनांना कुठल्याही आसक्तीला आपला ला बळी पडायचं नाही आहे असं पुढे सांगता आहेत. आणि मग सांगता आहेत माताजी नेक्स्ट स्लाइड. हरे कृष्णा माताजी. माताजी हरे कृष्णा 5.18 वाचू माताजी. हो वाच. 5.18 विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. नम्र ऋषी खऱ्या ज्ञानाने विद्वान आणि सौम्य ब्राह्मण एक गाय एक हत्ती एक कुत्रा आणि कुत्रा खाणारा बहिष्कृत समान दृष्टीने पाहतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मग आता इथे सांगता आहे जो भगवंत जो ज्ञानी आहे म्हणजे ज्याने ज्ञान घेतलेलं आहे, मग जो ज्ञानी असतो त्याला कुठल्याही गोष्टीचा स्पर्श होत नाही, म्हणजे आसक्तींचा प्रलोभनांचा किंवा अहंकाराचा स्पर्श होत नाही. आणि जो ज्ञानी असतो तो म्हणजे नुसतं ज्ञान घेणं गरजेचं आहे का? नाही, तर त्या ज्ञानाचा आपल्याला अनुशीलन करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे काय की जो ज्ञानाचं अनुशीलन किंवा ज्ञान आपण घेतो आहे की त्या ज्ञानाचं आपल्याला अनुशीलन करतो आहे तो नम्र असतो, तो अहंकारी नसतो की माझ्याकडे एवढं ज्ञान आहे मी हे वाचलं आहे मीच नाही.
कारण की ज्ञान ज्ञान काय आहे किंवा भगवंत कोण आहे, ब्रह्मांड काय आहे, मी कोण आहे, माझा आणि भगवंताचं काय नातं आहे हे जो जाणतो तो नम्र असतो. कारण तो काय करतो की त्याला ज्ञानाचं तो अनुशीलन करतो आहे, म्हणजे ज्ञान नुसतं घेत नाही आहे तर त्यानुसार तो आचरण करतो आहे. म्हणजे नुसतं ज्ञान घेणं गरजेचं आहे का नाही, तर ते आचरणात आणणं जास्त गरजेचं आहे. आणि जो कोणी असा आचरणात आणतो तो नम्र असतो, तो त्याला कुठलाही अहंकार नसतो. आणि मग तो नम्र असल्यामुळे त्याचा जेव्हा तो विद्या विनयाने संपन्न, म्हणजे जेव्हा तो नम्र असा की जेव्हा मग ते हळूहळू ते भक्ती मार्गाची पुढची टप्पा गाठतात, तेव्हा त्यांना आपल्यातला जो परमात्मा असतो त्याचा म्हणजे आत्मसाक्षात्कार होतोच, पण त्याबरोबर त्यांना आपल्या आजूबाजूला जे कोणी आहेत, मग जे वन्य प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, झाड असेल, कोणीही असेल, मनुष्य प्राणी असेल, कोणीही असेल, त्यांच्या मधल्या परमात्म्याचं सुद्धा त्यांना दर्शन होतं. आणि म्हणून ते सगळ्यांकडे समान दृष्टीने बघतात की हे सगळे भगवंताचे अंश आहे. जसा मी भगवंताचा अंश आहे, माझ्यामध्ये माझ्या हृदयात भगवंत स्थित आहे, तसा ह्या कुत्र्यामध्ये आहे, ह्या मांजरीमध्ये आहे, ह्या माशामध्ये आहे, वाघामध्ये आहे, सिंहामध्ये आहे, हत्तीमध्ये आहे, त्या झाडामध्ये आहे, सगळ्यांमध्ये, बाजूबाजूने जाणाऱ्या मनुष्य लोकांमध्ये आहे, की प्रत्येकामध्ये, की ते सगळ्यांकडे समान दृष्टीने पाहतात. याला ब्रह्मस्तर असं म्हणतात. आणि मग पुढे भगवंत सांगत आहेत, माताजी नेक्स्ट स्लाइड. हरे कृष्णा माताजी नेक्स्ट स्लाइड. हरे कृष्णा. हरे कृष्ण 5.22. एहि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते अध्यन्त्वन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. एक बुद्धिमान व्यक्ती दुःखाच्या स्तोत्रामध्ये भाग घेत नाही, जे भौतिक इंद्रियांच्या संपर्कामुळे होते. हे कुंतीपुत्र, अशा सुखांना आरंभ आणि अंत असतो आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य त्यात आनंद मानत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे भगवंत सांगत आहेत की आपल्याला इथे आपल्याला वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. आपण म्हणतो की प्रलोभनांना बळी पडणं, इंद्रिय विषयांना बळी पडणं. मग इथे सांगत आहेत की आपल्याला इथं चार उदाहरणं आहेत की तुम्हाला एक तो भुंगा जो आहे त्याचा गंध, म्हणजे आपले जे 5 इंद्रिय आहेत त्यातला प्रत्येक प्राणी म्हणा किंवा पशु म्हणा पक्षी म्हणा यांचा कुठला तरी एक इंद्रिय जो असतो तो प्रबळ असतो. मग जो भुंगा जो आहे त्याचा गंध म्हणजे वास हे खूप प्रबळ असा आहे. आणि मग काय होतं की ते ज्या फुलामध्ये जेव्हा वास वासाने त्या फुलाच्या वासाने ओढले जातात, आणि मग रात्री जेव्हा ते फुल परत मिटत तेव्हा ते गुदमरून त्यांचा काय होतो, त्याच भुंग्याचा तिथेच मृत्यू होतो. किंवा हे वर तुम्हाला रातकिडे दिसत आहेत, लाईटाचे किडे, हे जनरली दिवाळीच्या दरम्यान आपल्या घरामध्ये वगैरे खूप येतात, कारण की आपण बरीच लाइटिंग केलेली असते आपल्या आजूबाजूला, आणि मग त्या प्रकाशाच्या म्हणजे त्यांची दृष्टी जी असते ती सबळ असते, आणि त्यामुळे त्या प्रकाशाकडे ते ओढले जातात. पण जेव्हा ते त्या लाईटाच्या संपर्कात येतात तेव्हा ते तिथेच त्यांचा मृत्यू होतो. आणि दुसऱ्या दिवशी सगळे असते ते खाली पडलेले असतात की नाही. सकाळी हरणाचं हरणाची शिकार कशी करतात, तर हरणाला आवाज म्हणजे गाण्याचा खूप मोह असतो किंवा ऐकायला खूप आवडतं. मग ते बासरी वादन किंवा कुठलंही छान असं उत्तम धुंद वाजवतात आणि मग हरणाची शिकार करतात. म्हणजे हरण त्या आवाजाच्या याच्याने तो ओढला जातो किंवा तिथं की आणि मग तिथे त्या हरणाची शिकार होते. किंवा मासा जेव्हा आपण पकडतो किंवा मासा गळाला लागणं म्हणतो तेव्हा काय करतो की मास्याचं जे भक्ष जे असतं, म्हणजे मास्याची जीभ जी आहे ती इतकी प्रबळ आहे की त्या तो बघत नाही की आपल्याला इथे आपण पकडले जाऊ का काय, तर ते फक्त त्या खाद्यपदार्थाकडे त्या जिभेच्या याच्यासाठी तो तिथे ओढला जातो आणि मग तो बरोबर त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकतो. म्हणजे थोडक्यात काय की कुठल्याही प्राण्याचं कशाचंही पक्षा इथे आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत, तर त्यांचे एक एक. आता इथे हत्तीचंही उदाहरण आहे, माझा ती क्लिक करा. तर हत्तीला पकडण्यासाठी सुद्धा की जर नर हत्ती असेल तर मादी हत्ती जी असते ती त्या नरहत्तीच्या म्हणजे जेव्हा ती त्याला बरोबर तो मादी हत्ती ही काय म्हणतात तिला की तिला ट्रेन केलेलं असतं, आणि
आणि मग तो बरोबर ना हत्ती त्या मादी हत्तीच्या मागे मागे जातो आणि मग त्या तिला ट्रेन केलेला असल्यामुळे ती मादी हत्ती बरोबर कुठल्याही खड्डा किंवा पालक पाचोळ्यांचा जो खड्डा केलेला असतो तो चुकवून ती बरोबर पुढे जाते. पण तो नरहत्ती जो असतो तो तिच्या मागे मागे पळत गेलेला असतो, बरोबर त्या पालोपाचोळ्यांच्या खड्ड्यात अडकतो आणि मग तो हत्ती पकडला जातो. हो की नाही? म्हणजे प्रत्येक प्राण्याचं कुठलं तरी एक इंद्रिय सबळ असतं आणि म्हणून त्यांचं काय होतं की ते मृत्यूला जवळ करतात किंवा मृत्यू विनाश ओढवून घेतात. पण आपण मनुष्य प्राणी, मनुष्याचं एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर पाचीच्या पाची इंद्रिय सबळ आहेत. त्यामुळे आपण किती दुःखांकडे ओढलं जाऊ किंवा आपण किती विनाशाकडे ओढलं जाऊ, जर आपण ह्या इंद्रियांवर आपण जर कंट्रोल नाही केलं किंवा त्याच्या नियंत्रण करायचा प्रयत्न नाही केला. आणि म्हणून इथे भगवंत सांगत आहेत की जो ज्ञानी आहे तो ह्या जो जे सुख, म्हणजे आता आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, एक आहे श्रेया आणि प्रेया, दोन कन्सेप्ट आहेत. श्रेया म्हणजे काय की सुरुवातीला असं आपल्याला वाटतं की वा वा खूप छान आहे, खूप छान आहे. पण आणि मग ते नंतर ज्याचा लॉंग टर्म मध्ये त्याचा आपल्याला तोटा होतो, हे प्रेयाच्या बाबतीत. पण श्रेया म्हणजे काय की सुरुवातीला आपल्याला कष्टकारी वाटतं पण लॉंग टर्म मध्ये त्याचा आपल्याला फायदा होतो. म्हणजे आता मी तुम्हाला सांगते आहे की नामजप करा, 16 माळा जप करा, तर असं कोणी सांगितलं तर अरे बापरे इथं 1 माळ होत नाही, 16 माळा कुठून करायचा? आणि मग आपल्याला असं खूप एक नाही अनेक प्रश्न पडतात, वेळ कुठे आहे, माझं कॉलेज, माझं ऑफिस, माझं नोकरी, मला अभ्यास करायचा आहे, आपण दिवसातन एवढा वेळ कुठे आपण त्या नाळ जप करणं, म्हणजे हा आपल्या मनात एक नाही अनेक. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ते क्लेशदायक वाटतं, त्रासदायक वाटतं, पण जेव्हा आपण तोच नामजप करू तोच, तर आपल्याला पुढे त्याचा फायदाच होणार आहे. हो की नाही? आपल्याला लॉंग टर्म मध्ये आपल्या अकर्माचा बॅलन्स हा आपल्याला वाढणार आहे. पण तेच आता अजून आपण प्रेया, तर आपण याच जर उदाहरण पाहिलं की सुरुवातीला आपण एखाद्या खाली उतरलो छान पद्धतीने आणि आपल्याला कुठेतरी बाहेर फिरायला गेलो आणि मस्त आपल्याला चमचमीत वडापाव, पावभाजी, मिसळ पाव याचा वास होतो आणि आपण मस्त चल आपण काहीतरी खाऊया आणि खाल्लं, मग काय आपण त्या त्या काहीतरी छान तिथे त्या नाक्यावर काहीतरी त्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा काय आपल्याला छान वास येतोय आपण ते खाल्लं स्नॅक्स बार मध्ये. पण नंतर काय होतं, ते चमचमीत पदार्थ ते सुरुवातीला गोड वाटतात, खायला छान वाटतं, वा वा मी मस्त वडापाव खाल्ला, मिसळ खाल्ली, पिझ्झा खाल्ला, आणि मग नंतर काय होतं की पोट बिघडतं, ऍसिडिटी होते. म्हणजे काय की जे सुरुवातीला प्रारंभी सुखकारक वाटतं पण नंतर त्याचा आपल्याला तोटाच होतो किंवा आपल्याला त्याचा अंत जो असतो तो सुखकारक नसतो. आणि म्हणून भगवंत सांगतायत की जो ज्ञानी आहे त्याला सुरुवातीला कितीही त्याला माहिती आहे की आनंद कशात आहे, त्यामुळे तो इंद्रिय सुखांच्या बळी पडत नाही. आणि जे सुरुवातीला जरी त्रासदायक वाटत असलं तरी जे लॉंग टर्म मध्ये फायदेशीर आहे, जे अनंत काळासाठी आनंद मिळणार असं जे आहे, ज्ञानी लोक आहे त्याचाच स्वीकार करतात. आणि मग पुढे म्हणता हा बघता आहे माताजी, नेक्स्ट स्लाइड घ्या. हरे कृष्णा भूमिका माताजी. हरे कृष्णा. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड माताजी. माताजी वाचताय. हरे कृष्ण. 5.29. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदयं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांति पृच्छति. सर्व यज्ञ आणि तपस्या यांचा अंतिम उद्देश सर्व ग्रह आणि देवतांचा परमस्वामी आणि सर्व प्राणी मात्रांचा कल्याण करता आणि हितचिंतक म्हणून मला ओळखून ऋषी भौतिक दुःखांच्या वेदनापासून शांती प्राप्त करतात. हरे कृष्ण. आता हा जो श्लोक जो आहे हा म्हणजे आपण त्याला पीस फॉर्म्युला म्हणतो किंवा शांती सूत्र म्हणतो. मग याच्यात भगवंत काय सांगत आहे की भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोकम महेश्वरम. मग इथे काय की सर्व यज्ञ आणि तपस्यांचा अंतिम उद्देश म्हणजे सर्व तुम्ही जे काही कार्य करत आहेत किंवा जे काही त्याचा एन्जॉयर म्हणजे ते त्याचा भोक्ता कोण आहे,
तर भगवान श्री कृष्ण आहेत. म्हणजे आपण जे काही कार्य करतो आहोत, म्हणजे बघ इथे अर्जुन जे आहेत ते जे काही युद्ध करत आहेत, म्हणजे ते युद्ध कोणासाठी करत आहेत, तर ते भगवान श्री कृष्णांसाठी युद्ध करतात. म्हणजे त्याचा आनंद घेणारा किंवा त्याचा तर कोण आहे तर भुक्तारम यज्ञ तपसा, म्हणजे कोण तर कोण आहे तर भगवान श्री कृष्ण आहेत. ते ते ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेणार आहेत. आणि मग पुढे म्हणत आहेत, सुहृदं सर्व भूतानां, आणि मी सर्व ह्या सर्व भूत म्हणजे भूतलावर किंवा मी ह्या सगळ्यांचा मी सखा आहे, मी मित्र आहे, असं भगवंत सांगताय. जो तिन्ही लोकांचा स्वामी आहे, त्यामुळे ह्या इथे घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा जो एन्जॉयर आहे किंवा तो हे मग ते राज्य सुख असेल किंवा कुठलाही असेल तर आनंद घेणारा कोण आहे तर तो भगवान श्रीकृष्ण आहे. तो आपल्या सगळ्यांचा मित्र आहे. ज्ञात्वा मा शांती मृच्छती, मग हे जो जाणतो किंवा हे ज्याला समजलं आहे त्याला शांती मिळते किंवा त्याला आनंद मिळतो, त्याला आनंद मिळतो, त्याला समाधान मिळतं आणि म्हणून त्याला शांती मिळते, असं इथे भगवंत सांगत आहेत. त्याला कुठल्याही दुःखांच्या आपण काही काय आहोत की सुख दुःख हे आपल्याकडे आहेतच, त्यामुळे त्या दुःखांच्या वेदना ज्या आहेत ते त्यांना होत नाही. कारण की हे दुःखही माझं नाही, हे सुखही माझं नाही, याचा हे कोण उपभोक्ता आहे तर भोक्ता भगवान श्री कृष्ण आहेत. मी माझ्या कर्वीते ते सुख उपभोक्ता आहेत, माझ्या कर्वीते दुःख भोगता आहेत, त्यामुळे तो माझा मित्र आहे. आणि हे ज्याला जाणतो त्याला समाधान मिळतं, त्याला समाधान मिळालं की आनंद मिळतो, आणि जिथे आनंद असतो जिथे समाधान आहे तिथे शांती आहे. आणि म्हणून हा याला शांती सूत्र असं म्हणतात की भगवंत ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेणारा आहे, भगवंतच एन्जॉयर आहे आपण म्हणू शकतो, तो आपला परम मित्र आहे. आणि हे जो जाणतो त्याला तो शांती मिळते, असं इथे भगवंत सांगत आहेत. आणि म्हणून आपल्याला भगवंताची भक्ती करणं, भगवंताची सेवा करणं हे खूप गरजेचं आहे. आणि मग हळूहळू आपण नक्कीच मोक्ष, म्हणजे आपल्याला कर्म काय करायचं आहे, कर्म संन्यास जो आपला जो आजचा अध्याय आहे त्याच्यात आपण काय शिकलो की संन्यास किंवा कर्मयोग. आता जी नेक्स्ट स्लाइड घ्या, की आपल्याला संन्यास किंवा कर्मयोग, आपल्याला कर्मयोग विशिष्यते, म्हणजे आपल्याला कर्मयोगा पे हे संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे आप आणि भगवंताने इथे आपल्याला युक्त वैराग्याबद्दलही सांगितलेलं आहे की आपल्याला काम आपल्याला कर्म करायचं आहे ते भक्तियुक्त कर्म करायचं आहे. आणि आपल्याला परमार्थ हा कसा साधायचा आहे, प्रपंचात राहून परमार्थ साधायचा आहे. आपल्याला कार्य करायचं आहे, आपल्याला कृती करायची आहे, पण मग ती कृती कशी करायची आहे की तिच्या आलो प्रलोभनांचा, तिच्या आसक्तींचा, तिच्या फळांचा आपल्याला त्याग करायचा आहे. म्हणजे आपल्याला निष्काम कर्म करायचं आहे. जेव्हा आपण निष्काम कर्म करतो तेव्हा नक्कीच आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. कर्मबंधन म्हणजे काय, आपण कालच पाहिलेलं आहे की आपल्याला कर्माचे तीन कर्म हे किती गुंतागुंतीचं आहे. मग आपण त्याच्या बंधनात अडकतो म्हणजे काय, की आपण जे काही करतो आहे त्याचं विकर्म, अकर्म, सकर्म आणि कर्म. आपण विकर्मी आहोत की आपण कर्मी आहोत की आपण अकर्मी आहोत, तर हे आपल्याला त्याचे जे काही ह्या बंधनामध्ये आपण अडकतो आहोत हो की नाही. म्हणजे जेव्हा आपण निष्काम कर्म करतो तेव्हा ह्या तिन्ही गोष्टींमध्ये किंवा ह्या तिन्ही कुठलेही आपल्याला ह्या दोन्ही पहिल्या ज्या गुण आहेत की विकर्मी आणि कर्मी, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये न अडकता आपला अकर्माचा बॅलन्स वाढतो. म्हणजे आपलं अकर्म अक्युम्युलेट होतो, म्हणजे हळूहळू आपण भगवंताच्या मोक्षधामापर्यंत जाण्यासाठी आपण युक्त होतो, सज्ज होतो, असं भगवंत सांगत आहे. आणि मग पुढे सांगत आहेत की शांती सूत्र सांगितलेलं आहे कि मग कोण आहेत हे तिन्ही लोकांचे स्वामी, तर तेच भुक्तानम यज्ञ तपसा. म्हणजे काय की त्यांनीच आपल्याला ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. आणि म्हणून आपल्याला ते की जे काही सुख दुःख जे आहे त्याचा एन्जॉयर कोण आहे ते भगवान श्री कृष्ण आहेत. ते आपले उत्तम असे मित्र आहेत, ते आपले आपला जो आपण म्हणतो की ना बेस्ट फ्रेंड, तर भगवान श्रीकृष्ण आपले बेस्ट फ्रेंड आहेत किंवा आपण सखा आहेत. आणि त्याच्यानंतर हे जो जाणतो त्याला शांती मिळते, त्याला आनंद मिळतो, असं इथे भगवंत सांगत आहेत. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपतो आहे. हरे कृष्णा सगळ्यांना. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा.